पालिकेची परवानगी न घेता रस्त्यावर बेकायदेशीरपणे कंपाऊंड मारून अडथळा करणाऱ्यांवर कारवाईसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. मुरारजी पेठ येथील खमीतकर अपार्टमेंट ते चिंचनगर व चिंचनगर ते हिरज नाका हा रस्ता मोकळा होता, परंतु चातक हाऊसिंग सोसायटी यांनी दिनांक 10 जानेवारी 2019 रोजी ही जागा आमची आहे म्हणून रस्त्यावर बेकायदेशीरपणे वॉल कंपाऊंड मारून रस्त्याचा अडथळा निर्माण केला आहे. चातक सोसायटीमध्ये राहणारे सदनी अधिकारी यांच्या संगणमतामुळे हे वॉल कंपाऊंडचे अतिक्रमण झालेले आहे व ते पाडले जात नाही. महानगरपालिकेच्या परवानगी न घेता रस्त्यावर बेकायदेशीरपणे वॉल कंपाऊंड मारल्याबाबत सोसायटी व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी समस्त चिंचनगर येथील रहिवाशांनी धरणे आंदोलन केले. याबद्दल अधिक माहिती तेथील रहिवाशांनी अस्मिता विजन न्यूज चॅनलला दिली. राहतो सगळेजण चिंचनगर येथे. आमच्या समोरील चातक सोसायटीने रस्त्यावर बेकायदेशीर वॉल कंपाऊंड घेऊन रस्ता अडथळा निर्माण केलेला आहे. त्याच्यामुळे आमच्या लहान मुलांना वृद्ध माणसांना वगैरे एकत्रांना त्रास होतो. तरी आम्हाला तो रस्ता लवकरात लवकर पहिल्यासारखा करून मिळावा. आम्ही चिंचनगरमध्ये सर्वजण रहिवासी आहोत. आमच्या येथील चेतक हाऊसिंग सोसायटी यांनी TP4 रस्ता मंजूर असलेल्या जागेवर बेकायदेशीरित्या वॉल कंपाऊंड मारून लोकांचा अडथळा निर्माण केला आहे. याबाबत आम्ही महानगरपालिका आयुक्त अतिक्रम विभाग यांच्याकडे निवेदन दिलेसुद्धा कारवाई होत नाही. आणि आम्ही विचारणा केली असता तर अतिक्रम विभागातील भालेराव साहेब हे आमच्या महिलांना वगैरे अर्वाच्य भाषेची वेळ करून आम्ही ते कंपाऊंड पाडणार नाही अशा प्रकारे तुमच्याकडे काय पुरावा आहेत वगैरे असं म्हणून आम्हाला उद्धटपणाने वाद घातला. आणि आम्ही ह्याबाबतीत आयुक्तांनासुद्धा भेटलो असता आम्ही पाडत नाही असं भालेराव म्हणतात. नेमकं तर तुमची मागणी काय? आमची मागणी अशी आहे की रस्त्यावर वॉल कंपाऊंड ते काढावं आणि रस्ता व्यवस्थित करावं ही आमची मागणी.